दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कोजागिरीच्या मुहूर्तावर आपल्या देवीला अत्यंत प्रिय असलेल्या कुंकवाचा अभिषेक म्हणजेच कुंकुम अर्चन बरेच जण करतात, तेव्हा आज आपण दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलमध्ये देवीच्या अभिषेकासाठी हळदीपासून कुंकू तयार करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे प्रत्येक स्टेपला हळदीमध्ये कुंकू तयार होईपर्यंत होत जाणारे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. साहित्य पाहूया. मी इथे ही लहान अर्धी वाटी हळद घेतली आहे. एक लिंबू, दोन चमचे चुना पाण्यात कालवून घेतलेला आहे, त्याचं असं सोल्युशन तयार करून घेतलेलं आहे. साजूक तूप, अष्टगंध किंवा चंदनाची पावडर, आणि कापूर. आता प्रथम हळदीमध्ये अर्ध लिंबू पिळून सगळीकडून छान कालवून घेऊया. फक्त अर्धच लिंबू पिळायचं आहे. छान सगळीकडनं व्यवस्थित हलवून घेऊया. आता यामध्ये चुना व पाण्याचे मिश्रण थोडं थोडं घालून हाताने सगळीकडून चोळून घ्यायचं आहे. आता यामागची केमिकल रिॲक्शन. हळद ही एक नॅचरल pH इंडिकेटर आहे. हळद ॲसिडिक सोल्युशनमध्ये पिवळीच राहते आणि जेव्हा बेसिक किंवा अल्कलाईन पदार्थांच्या संपर्कात येते तेव्हा तिचा रंग लाल होत जातो. आता लिंबू हे आपण फक्त कुंकू खराब होऊ नये म्हणून घातलेलं आहे. लिंबू ॲसिडिक असल्या कारणानं हळदीचा रंग जेव्हा आपण लिंबू घातल्यावर बदलला नाही. आता चुना हा केमिकली कॅल्शियम ऑक्साईड. पाण्याबरोबर रिॲक्शन होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, जे की बेसिक किंवा अल्कलाईन नेचरचं असतं. हळदीमधला कुरकुमिन हा घटक या कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या संपर्कात आला की त्याचा लाल रंग होत जातो. म्हणून हळद छान सगळीकडून चोळून घ्यायची आहे. हळद जितकी चोळाल तितका त्याचा छान लाल रंग येतो. तुम्ही पाहू शकता हळूहळू थोडं थोडं हे आपलं जे चुन्याचं सोल्युशन आहे ते घालून हळद सगळीकडून छान चोळून घ्यायची आहे. जसं जसं चुन्याचं मिश्रण घालू तसा तसा हळदीचा कलर बदलत जातो आणि छान असा लाल रंग हळदीला येतो. तुम्ही पाहू शकता. मात्र लागत लागतच हे सोल्युशन घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे. सगळीकडून छान चोळून घ्यायचं आहे. आता हा व्हिडिओ मी जास्त कट केलेला नाही, कारण त्यामुळे तुम्हाला मी किती सोन्याचं मिश्रण घातलं आहे आणि किती वेळ ही हळद चोळून घेतलेली आहे ते साधारण लक्षात येईल.
इथे जेवढं दाखवलं आहे तेवढंच मी चुन्याचं मिश्रण घातलेलं आहे। आता या कुंकवाला तितकासा चिकटपणा नसतो म्हणून वरून थोडं तूप घालून घेऊया व सगळीकडून छान चोळून घेऊया। आता हळदीला लाल रंग याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता कापूर व अष्टगंध घालूया, यामुळे आपल्या कुंकवाला एक छान असा सुवास येईल। तुम्ही इथे एखादा परफ्यूम किंवा केवड्याचं पाणी पण घालू शकता। आता हे कुंकू अगदी केमिकल विरहित आहे असे मी म्हणणार नाही, कारण आपण त्यात चुना घालतो आहे की जो एक केमिकल आहे, परंतु हे कुंकू भेसळ विरहित अगदी 100% आहे। तुम्ही पाहू शकता हातालाही तितकासा लाल रंग लागलेला नाही। आता हे हळदीपासून तयार झालेलं कुंकू किमान 3 ते 4 तास हवेवर थोडं वाळू द्यायचं आहे आणि नंतर चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे। आता आपलं हे हळदीपासून कुंकू तयार झालेलं आहे। मी ते थोडं 3-4 तास वाळवून चाळणीने चाळून घेतलेलं आहे। छान एकसारखं असं कुंकू तयार आहे। तर मैत्रिणींनो, कुंकुम अर्चन म्हणजे देवीला अत्यंत प्रिय असणाऱ्या कुंकवाचा मस्तकापासून चरणांपर्यंत अभिषेक। तर असे हे कुंकू घरी हळदीपासून केलेले असेल तर अगदी दुग्ध शर्करा योग। तर असे हे भेसळ विरहित आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या हाताने तयार केलेलं हळदीपासूनचे कुंकू तयार आहे। मी मागच्याच रविवारी अष्टमीला असं हे हळदीपासून ताजं कुंकू तयार करून कुंकुमार्चन केलं होतं। या घरी तयार केलेल्या कुंकवाचं अर्चन करताना ते अजिबात नाकात जात नाही किंवा त्याचा घशालाही त्रास होत नाही। लाल रंग पण कुठेही जास्त लागत नाही। तुम्ही पण हे असं हळदीपासूनचं कुंकू नक्की करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। डीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।